नमस्कार वेलकम टू कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी स्पेशल असं कैरीचं पन्ह दाखवणार आहे आणि तेही अगदी इन्स्टंट बनवणार आहे उन्हाळा कडाक्याचं सुरू झालेला आहे आणि अशा दिवसांमध्ये काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं तर कैरीचं पन्ह हे बेस्ट असं ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता कितपत मस्त दिसत आहे आणि अगदी थंडगार तर चला मग बघूया झटपट बनवलेल्या कैरीच्या पन्ह्यासाठी काय काय साहित्य आणि कृती लागणार आहे तर इथे सगळ्यात आधी मी कैरी घेतलेली आहे साधारण की अर्धा किलो कैरी आहे दोन कैऱ्या आलेल्या आहेत ही टोटापुरी कैरी वापरली आहे पण तुम्ही हवं तर कुठलीही कैरी वापरू शकता तर ह्या कैरीची मी साल काढून घेत आहे पण टोटापुरी कैरी ही जास्त आंबट नसते त्यामुळे मी ही शक्यतो हीच वापरते ह्या पद्धतीने मी साल काढून नंतर अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे आता एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी पूर्ण कैरी टाकते तर इथे मी डायरेक्ट वाफून घेणार आहे साधारण अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि मोठ्या हचेवरच ही कैरी चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेत आहे तर बघू शकता चार ते पाच मिनटामध्ये लगेचच ही कैरी मौसर अशी छान झालेली आहे या पद्धतीने तुकडे करून जेव्हा आपण वाफवतो ना खूप पटकन वाफली जाते आता ह्या मिश्रणाला थंड करून नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेते तुम्ही हवं तर फक्त चाळणीने गाळून घेतलं तरी चालेल कारण बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे कैरी मी फक्त एकदा मिक्सरला चर्न करून घेते जेणेकरून अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला मिळेल तर हे बघा जी स्मूथ झालेली कैरी आहे बारीक वाटलेली ती पुन्हा ले ले मी पुन्हा ह्याच पॅनमध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्यावरती मी आणखी अर्धा कपसारखं पाणी टाकलेलं आहे थोडीशी घट्टसर वाटते म्हणून त्यानंतर ह्यामध्ये मी एक कप साखर टाकलेली आहे अर्धा किलो कैरी होती त्याला एक कप साखर घेतलेली आहे पण साखर ही नेहमी कैरीच्या आंबटपणावरती अवलंबून आहे थोडीफार कमी किंवा जास्तही लागू शकते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक उकळी यायला लागलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे एक टीस्पून आपलं रेग्युलर मीठ आहे अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर टाकलेली आहे एक टीस्पून काळं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचसोबत एक टीस्पून रोस्टेड जिरा पावडर म्हणजेच भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे या मसाल्यांमुळे हे जे कैरीचं पण आहे ना फक्त आंबट गोड नाही लागणार मस्त असा एक त्याला पंच मिळतो काळी मिरीचा एक खूप छान असा स्वाद येतो त्याचसोबत जिरा पावडर काळं मीठ आहे यामुळे खूप अप्रतिम असं हे पनं बनतं तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये मी हिरवा रंग टाकलेला आहे अशा पद्धतीचा लिक्विड कलर मिळतो तो, तो टाकलेला आहे तुम्ही हवं तर पावडर फॉर्म कलर वापरला तरी चालेल किंवा तुम्हाला रंग नको असेल तर बिना रंग टाकताही हे कैरीचं पण खूप छान बनतं तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे साखर व्यवस्थित विरघळली वे गेली आहे आणि त्यानंतर आणि आता मी गॅस स्विच ऑफ केलेला आहे त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घेणार आहे हे पण तुम्ही बघू शकता कितपत घट्ट आहे मस्त कारण बऱ्याचदा केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा एखाद दोन पीस राहिलेला असतो किंवा कैरीला रेषा वगैरे असतात तर त्या पूर्ण निघून जातील आणि अगदी स्मूथ असं आपल्याला कैरीचं पनं मिळेल त्यासाठी गाळून घेत आहे आणि ह्याच पद्धतीने पूर्ण कैरीचं पन्ह मी गाळून घेत आहे हे बघा छान स्मूथ झालेलं कैरीचं पन्ह पूर्ण गाळून घेतलेलं आहे थोड्याफार रेषा किंवा चंक्स आहेत ते पूर्ण निघून जातील आणि काळी मिरीची जी मोठी पीसेस असतात ना तुकडे तेही निघून जातील आता हे घट्टसर मी ठेवलेलं आहे कारण जितकं घट्ट असेल तितकं व्यवस्थेची शेल्फ लाईफ राहते साधारण हे तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकता तर पाहू शकता कितपत सुंदर दिसतं आहे हे रेग्युलर कैरीच्या पाण्यापेक्षा थोडंसं मी घट्टसर ठेवलेलं आहे आणि पाण्याचा अंश जितका कमी असतो ते तितकं जास्त टिकतं तर सर्विंगसाठी इथे मी ग्लासामध्ये बर्फ टाकलेला आहे आणि ह्यावरती दोन ते तीन चमचे कैरीचं पणं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यावरती पाणी टाकायचं आहे आता ह्याची क्वांटिटी नेहमी ने तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला कितपत छान घट्ट आवडतं आहे किंवा आंबटपणा किती आहे त्यावरती आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि वरती एक छोटंसं पुदिन्याचं पान ठेवते तर अशा गरमीच्या दिवसांमध्ये बाहेरून आल्यानंतर थंडगार असं रिफ्रेशिंग कैरीचं पन्ह मिळालं ना तर मजाच येऊन जाते तर जर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओजचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय